मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी यंदा एक राजकीय नेता आणि माजी क्रिकेटर यांच्यात लढत रंगण्याची शक्यता आहे. राजकीय नेता म्हणजे भाजपचे नेते आशिष शेलार आणि माजी क्रिकेटर म्हणून संदीप पाटील या दोघांची नावं चर्चेत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अर्थात MCA निवडणुकीची चर्चा आता शिगेला पोहोचली आहे. MCA ही बहुचर्चित निवडणूक मागील महिन्यात 28 सप्टेंबरला होण्याची शक्यता होती, पण काही कारणांमुळे त्या दरम्यान निवडणूक न होता ती पुढे ढकलण्यात आली. आता समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी 20 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे तब्बल 11 वर्षानंतर पुन्हा एकदा क्रिकेटपटू विरुद्ध राजकीय नेत्यामध्ये MCA अध्यक्षपदासाठी लढत रंगणार आहे. याआधी म्हणजेच 2011 माजी क्रिकेटर दिलीप वेंगासागर आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यात अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मला धमक्यांचे अनेकदा फोन आलेले आहेत. या धमक्यांचा माझ्यावर परिणाम होत नाही. मी जनतेतला माणूस आहे. मला जनतेमध्ये जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. धमकीचे मला काहीही अप्रूप नाही. कोणाला वाटलं तरी ते काहीही करू शकत नाही. त्यांनी अशा प्रकारचा धाडस करण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. या धमकीबाबत पोलीस आणि गृह विभागाकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी माझ्या मतदारसंघात भाजपशी युती नको असं मोठं विधान केलं आहे. अब्दुल सत्तार म्हणाले, माझ्या मतदारसंघात भाजपशी युती नको, या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत व्हावी. माझ्याच नाही तर ज्या ज्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघाप्रमाणे परिस्थिती असेल त्या त्या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती करण्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी विचार करावा. शेवटी निवडून आल्यावर सत्ता स्थापन करताना आपण सोबत राहू. यावरून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तारांना टोला लगावला आहे. आगामी निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवू, त्यानंतर आम्ही एकत्र येत जिल्हा परिषद ताब्यात घेऊ. जमलं तर बाय बाय, नाही तर कुस्ती, असे प्रत्युत्तर रावसाहेब दानवेंनी दिलं आहे. अनेक वर्षांनी काँग्रेसची पक्षांतर्गत अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर गांधी कुटुंबांबाहेरील व्यक्ती असणार आहे. या निवडणुकीत खासदार मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार शशी थरूर आमने सामने आहेत. अशातच खरगे पक्षश्रेष्ठींच्या जवळचे उमेदवार असल्याची आणि काँग्रेस पक्षाचा त्यांनाच पाठिंबा असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. खरगेंना काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा पाठिंबा असल्याच्या चर्चेवर शशी थरूर म्हणाले, मी याविषयी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी बोललो. त्यांनी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार कोणीच नाही आणि आम्ही निष्पक्ष राहू असे सांगितले. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तुम्हाला कोणाचा पाठिंबा आहे असं विचारलं असता शशी थरूर म्हणाले की मला कोणाचा पाठिंबा आहे हे मतमोजणीनंतर दिसून येईल. त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक पक्षासाठी आवश्यक असल्याचं सांगितलं. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांची प्रकृती पुन्हा एकदा खालवली आहे. त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या ते ICU आहे. मुलायमसिंग यांच्या प्रकृतीवर डॉक्टर सतत लक्ष ठेवून आहेत. सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव लखनौहून दिल्लीला रवाना झाले आहेत. शिवपाल सिंग यादव हे आधीपासूनच दिल्लीत आहेत. मुलायमसिंग यादव अनेक दिवसांपासून गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल आहेत. रविवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ICU हलवण्यात आले आहे. मुलायमसिंग यादव यांना जूनमध्ये मेदांतामध्ये दाखल करण्यात आले होते. मुलायमसिंग यांच्या पत्नीचे जुलैमध्ये निधन झाले, तेव्हापासून त्यांची प्रकृती सतत खालवत गेली. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News.